आणि यापुढची बातमी आहे पालघरमधनं कंपनीला गंडा घालण्यासाठी स्वतःवरती दरोडा पडल्याची खोटी तक्रार देणाऱ्या कर्मचाऱ्याला सफाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या उन्नती फायनान्स कंपनीमध्ये पैसे कलेक्शन करणाऱ्या योगेश भोईर या कर्मचाऱ्यांना आपल्यावरती सफाळे घाटात दिवसा दरोडा पडल्याचा बनाव रचला यात दरोडेखोरांनी एक लाख वीस हजार रुपये आणि आपला मोबाईल चोरल्याची तक्रार सफाळे पोलीस स्थानकात त्याला दिली होती मात्र तपासाअंत हा सगळा बनाव उघड झाला असून या कर्मचाऱ्याला आणि त्याच्या एका साथीदाराला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट